नमस्कार मित्रांनो, मी राकेश सालुंके, रिएक्शन किंग या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, खूप दिवस झाले आपल्या चॅनलवर ब्लॉग पडणार आहे, जवळजवळ 6-7 तरी दिवस झाले असतील. त्याचं कारण असं की मी जॉबला जातो, त्याच्यामुळे मला टाईम मिळत नाही. जॉबवरून आल्यानंतर मी दुकानात, आणि एक ब्लॉग सागरने टाकला होता तो पण एक बघण्याचा प्रयत्न करा. आणि आज आहे कोजागिरी पौर्णिमा, तर कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आज आम्ही कोजागिरी पौर्णिमाची एक पार्टी करणार आहोत, दूध बासुंदी. तर प्लीज ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर प्लीज सबस्क्राईबर करा. निश्चित तुम्ही व्हिडिओ बघता पण आमच्या व्हिडिओला सबस्क्राईबर करत नाही, हे चुकीचं आहे ना मित्रांनो. कुठेतरी चुकीचं वाटत तुम्हाला आहे. आम्ही तुमच्या एवढे खास करून व्हिडिओ बनवतोय आणि तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईबर करत नाही, काय चुकीचं आहे की ना भावा? नाही कसं वाटतं तुम्हाला? प्लीज सबस्क्राईबर करा आणि ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा भावा. आणि आता आपल्या बासुंदीची कशा प्रकारे तयारी चालू आहे ते आपण आता पुढे बघणार आहोत. चला तर जाऊया ना. नाही तर मग, अरे तू दुसऱ्या घे ना पटापट. थोडा बास होईल गे, जवळून येतो. आपण 10 लिटर दूध घेतलेलं आहे बासुंदी बनवण्यासाठी आता. आणि आता दूध चांगल्यापैकी गरम झालेलं आहे आणि आपण आता याच्यामध्ये काजू बदाम टाकणार आहोत. हे वरती तुम्हाला घासते ती मले आहे काय, लक्षात ठेवा. मले अशी असते बासुंदी आठवण्यासाठी, अशी बाजूनी आलोलू मले येते आणि मले घासत राज अशी कालत्याने घासली, कधी आतमध्ये पडते बरोबर आणि मग जाड होते बासुंदी. अजून थोडा वेळ लागेल, अजून थोडं दूध आटायला. थोडं फास्ट केलेलं आहे, तुम्हाला वाटलं नाही तर दूध जास्त आहे ना कमी आहे. मित्रांनो, दिसत असेल तुम्हाला कसा उकळा आलाय दुधाला. आता दूध हळूहळू आपला जो आहे तो जाड होत चाललेला आहे. आणि आता आपल्या दुधाला हळूहळू मले येत चाललेले आहे, तो हळूहळू आता आटत चाललेला आहे दूध. आणि त्याच्यामध्ये जसं आटल्यावर आपण त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता घालणार आहोत आणि मनोके पण घालणार आहोत आणि वर केशर दाणे दाणे मी केशर का दम टाकणार आहोत. आणि आपला दूध आहे चांगल्या प्रकारे आटलेला आहे आणि आता त्याच्यात आपण साखर टाकणार आहोत. 1/2 किलो साखर टाकलेली आहे त्याच्यामध्ये. टाकणं एकदम काय टाकतो रे, वेडाच कर तू. तर आपली साखर टाकून झालेली आता याच्यामध्ये चांगल्या प्रकारे जाड झालेलं दूध आता. आणि त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे हा वेलची मसाला आहे आणि काजू बदाम पिस्ता
बस एक नंबर काजू बादाम पिस्ता ओनली थोड़ी साखर थोड़ी कहीं पड़ी सारी वाटते आम नको आता बरोबर खाली ना आता आपली बासुंदी तयार झाले रेडी झाली आहे पाणी रेडी झाले फोटो काढ आणि सगळ्यांना दाखव अरे मला दिसतंय काय अरे भाई आपण दिसत नाही का तुला मोबाईल मध्ये दिसतंय सगळे आता पाणी खात आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.